आदरणीय श्री संजय नामदेराव ससाणे आपण परिवहन विभागात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी रुजू होऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदापर्यंत पोहोचलात साहेब सांगली ठाणे मुंबई मध्य परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई पश्चिम मुंबई पूर्व नाशिक धुळे कल्याण आणि पुणे अशा विविध ठिकाणी एकोणचाळीस वर्षाची सेवा बजावून नियतवयमोनानुसार सन्मानाने निवृत्त होत आहात पण एवढे मात्र निश्चित की श्री संजय ससाणे साहेबांच्या नावाशिवाय महाराष्ट्र मोटार वाहन विभागाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ते उपपरिवहन आयुक्त अशा सर्वच भूमिकांमधून वावरताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली मेहनत जिद्द आणि कठोर परिश्रम याची चौफेर मुशाफिरी करणारे श्री संजय साहेब आज विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गुरुतुल्य आहेत एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जेव्हा मोटार वाहन कायदा नव्या रूपात अस्तित्वात आला मोटार वाहन कायदा आणि मुंबई मोटार वाहन कर कायदा हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं रस्ता सुरक्षा हा नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे महाराष्ट्रातील लाखो लोकांपर्यंत रस्ता सुरक्षा हा विषय पोहोचवण्याची आपण केलेली कामगिरी भूषणावह आहे आपण मराठी चित्रपट महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने रस्ता सुरक्षा या विषयावर लघुचित्रपट स्पर्धा घेऊन एकशे तेवीस लघुचित्रपटांचा अनुमोल ठेवा विभागासाठी तयार करून दिला आहे रस्ता सुरक्षा हा विषय बालभारतीच्या शालेय व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी ए ट्रान्सपोर्टेशन पदवी अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आपला मोलाचा वाटा आहे याचा परिवहन विभागास सार्थ अभिमान आहे आपण सुरक्षित ड्रायविंगविषयी विविध चॅनेल्सवर तसेच आकाशवाणी केंद्रावर झालेल्या चर्चामध्ये विभागाची बाजू समर्थपणे मांडली आपल्या अभ्यासू आणि शिक्षकी स्वभावामुळे विभागात नव्याने रुजू होणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना देखील आपल्या मार्गदर्शनाचा वेळोवेळी वेड़ लाभ प्राप्त झाला आहे तसेच ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थांकडून नागरिकांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळावे याकरिता ड्रायव्हिंग स्कूल चालकांकरिता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण ही नाविन्यपूर्ण तसेच महिला प्रशिक्षकांसाठी सी आय आर टी येथे शंभर महिलांचे प्रशिक्षण यशस्वी झाल्याचे आम्हा ज्ञात आहे म्हणूनच आपण मोटार वाहन विभागाचे कायमस्वरूपी म्हणजेच आजीव मेंटर आहात शासकीय कामकाज पार पडताना कायद्याच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या सोडवण्याची आपली भूमिका असते जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीबरोबर देखील आपण दिलखुलास संवाद साधता वैर हा शब्द आपल्या शब्दकोशातच नाही शांत संयमी मनमिळावू सुस्वभावी उपक्रमशील व्यक्तिमत्व संघटन कौशल्य अद्ययावत तांत्रिक ज्ञान कर्तव्यदक्ष उच्च शिक्षित उपजत शिक्षक कायदे तज्ज्ञ अशी अनेक विरोध लावली तरी ती कमीच पडतील आपल्या मनमेळावू स्वभावामुळे आपणास प्रचंड मोठा मित्रपरिवार लाभला आहे निवृत्तीनंतर आपणास सुखी समाधानी व निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद